साहित्य हा संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतामधल्या जनसामान्यांचा आणि सर्वांचाच लाडका विषय आहे. साहित्य संमेलनामध्ये राजकीय वर्चस्व असू नये ही भूमिका अत्यंत योग्य आहे, परंतु राजकारणातल्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी हेही साहित्य रसिक असतात आणि म्हणून साहित्याचा आणि राजकारणाचा संबंध काय असा जर का कोणी प्रश्न उपस्थित केला, अनेक वर्ष साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची भाषणं जर का आपण पाहिली तर त्यांच्या भाषणामध्ये कुठे ना कुठे सामाजिक आणि राजकीय सगळ्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. आणि म्हणून नवी यांनी होणारं जे उस्मानाबाद या ठिकाणी होणारं जे साहित्य संमेलन आहे, खरं तर मराठवाड्यातच संपूर्णपणे त्याची नाळ मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या राजकीय संघर्षाशी जोडली गेलेली आहे. आणि अशा वेळेला राजकारणाचं वावडं साहित्य संमेलनात मानलं जाऊ नये, त्याचबरोबर साहित्य रसिकांनी, त्याचबरोबर राजकारणातल्या साहित्यप्रेमींनी राजकारणाचे जोडे जर का ते बाहेर ठेवून आले आणि एक रसिक म्हणून त्याच्यात सहभागी झाले तर त्याबद्दल एक सकारात्मक भूमिका संमेलनाच्या संयोजकांनी ठेवावी असं मला जरूर वाटतं.